म्हणजे जे काम पाहता येतलं आज प्रत्यक्ष फील्डवर आम्ही काम करतो, घरात बसून काम करत नाही। या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे। आम्ही लोकही लोकांच्या मनामध्ये आहोत हे सगळ्यात महत्वाचं। यामध्ये मी नम्रपणे एकच सांगू इच्छितो, आमचं सरकार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत। हे डबल इंजिनचं सरकार आहे। केंद्र सरकारकडून देखील महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो, आर्थिक पाठबळ दिलं जातं आणि म्हणूनच महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मेट्रोसारखे प्रकल्प, पायाभूत सुविधांचे प्रकल्प सगळे बंद होते, ते आम्ही तत्काळ सुरू केले। मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभर अतिशय वेगवान प्रकल्प सुरू आहे आणि म्हणूनच राज्यातल्या जनतेने आशीर्वाद दिलेला आहे, प्रेम दिलेला आहे आणि मला देखील काहीतरी टक्के दिले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील पसंती दिलेली आहे। आम्ही दोघे या राज्याचे प्रमुख म्हणून नेतृत्व करतोय आणि या राज्याला पुढे नेतोय। या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आमच्या मंत्रिमंडळाला सोबत घेऊन करतोय आणि खरं म्हणजे जे काम पाहता येतलं आज प्रत्यक्ष फील्डवर आम्ही काम करतो, घरात बसून काम करत नाही, रस्त्यावर उतरतो, शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, प्रकल्पाची पाहणी करायला प्रकल्पाच्या ठिकाणी जातो आणि मुंबईत देखील आपण पाहताय मुंबई बदलती आहे, मुंबई विकासाभिमुख होती आहे, सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास या राज्यामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे, त्यांचा मी आभारी आहे। आम्ही त्यांना धन्यवाद देतो। आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे, आणखी जोमामध्ये आम्ही जास्त काम करू आणि आणखी वेग या कामाचा वाढेल आणि या कामाचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल आणि यासाठी आणि याचा फायदा जनतेला झाल्यामुळे मी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना, गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की आम्ही पाठवलेले प्रस्ताव कुठेही काटछाट न करता असे तर तसे मंजूर करतात, त्यामुळेच आम्ही विकासाचे प्रकल्प जोरात जोमात आणि वेगात पुढे देतो। लोकांच्या मनामध्ये आहोत हे सगळ्यात महत्वाचं। हिंदी मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचारावर झालेली युती आहे, एक वैचारिक युती आहे। ही स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी मला काहीतरी मिळेल यासाठी ही युती झालेली नाही। ही महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्या मनामध्ये असलेली युती झालेली आहे आणि म्हणून ही युती भक्कम आहे। शिवसेना भाजपा महायुती येणाऱ्या लोकसभा, येणाऱ्या विधानसभा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने आणि पूर्ण ताकदीने या विकासाच्या मुद्द्यावर जिंकेल असा मी या ठिकाणी विश्वास।